15 एप्रिल 2023 रोजी पहाटे खंडाळा घाट लगत असणाऱ्या बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 28 जण हे जखमी झाले होते. या खासगी बसमध्ये एकूण 42 प्रवाशी प्रवास करत होते. ज्या खासगी बसचा अपघात झाला त्या बसमध्ये मुंबई येथील ढोलताशा पथकाचे सदस्य होते, जे 14 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव येथील एका मंडळात ढोलताशा वाजवण्यासाठी आले होते. ढोलताशा वाजवून पुण्याकडून मुंबईकडे जात असताना 15 एप्रिल रोजी पहाटे 4 सुमारास ज्या बसने ते प्रवास करत होते ती बस खोल दरीत कोसळली. झालेला अपघात हा खूपच भयंकर होता. यात बसचा अख्खा चक्काचूर झाला व अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर यात अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात होण्याच्या काही तास आधी या ढोलताशा पथकातील मुलांनी जे ढोलताशा वाजवले सध्या तो व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्या मंडळात या मुला मुलींनी ढोलताशा वाजवला त्या मंडळातील व परिसरातील काही सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहुयात आमचे विभागीय संपादक समीर शेख यांनी घेतलेला हा आढावा. माझं नाव अमोल दिलीप जेठीथोर. मी राहायला पिंपळे गोरमध्ये सुदर्शनगरमध्ये. अत्यंत वाईट घटना झाली आम्हाला. सकाळी मी टी व्ही लावल्यानंतर न पाहिल्यानंतर अत्यंत शॉक बसला की असा असा विषय झाला म्हणून. इतकी सुंदर मुलं होती, इतकी सुंदर मुलं होती. अत्यंत त्यांनी ना इतकं सुंदर काम केलं. 4 तासामध्ये त्यांनी अत्यंत कार्यक्रमाला रंगरूप इतका आणला की आम्हाला अक्षरशः आम्ही भारावून गेलो त्या कार्यक्रमाला बघण्यासाठी. ते रात्री 1:30 इथे 1 त्यांनी जेवण वगैरे केलं. त्यांनी जेवण वगैरे करून त्यांना मी म्हणलं की थांब, तुम्ही जाऊ नका, आराम करा, पहाटे 4 तुम्ही इथनं जावा. तर मुलं काय ऐकतच नव्हते. नाही म्हणले आम्ही, दादा आम्ही जातो, आम्ही लवकर पोहोचलो आम्ही घरी, नाही का. मग त्यामुळं मुलांनी काय ऐकलं नाही, मुलं डायरेक्ट बसमध्ये बसले आणि गेले त्याच्यानंतरनं. आणि सकाळी उठल्यानंतरनं पाहिलं तर चॅनलला की टी व्हीला पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली बातमी आम्हाला ऐकायला भेटली. आमच्या पायाखालची जमीनच हादरून गेली. त्यामुळं अत्यंत वाईट वाटतं की असं आमच्या मंडळामध्ये असं इतकं वाईट झालेलं आहे ह्या कुठं. त्यामुळं खूप आम्ही भारावून गेलो त्याच्यामुळं. भविष्यामध्ये अशी दुर्घटना कधी घडू नये, घडली नाही पाहिजे कधी. आम्हाला खूप अत्यंत वाईट वाटलं. त्यांच्या आईवडिलांच्या भावना वगैरे काय वाटल्या असतील ते आमच्या जीवाला खूप कळकळ वाटल्या, खूप कळकळीच्या. त्या मंडळातर्फे सगळ्या आमच्या पूर्ण परिवारातर्फे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी आमचे कार्यकर्ते त्यांच्या मदती तिथं गेले होते, बघून आले कार्यकर्ते की त्यांचे ते बघतं की डेड बॉडी वगैरे सगळे उचलत होते तिथं. त्यावेळेस फक्त मुलं बघून स्वतः भेटून वगैरे आले त्यांना कार्यकर्त्यांना तिथं जाऊन. नाव अनिकेत शिवपुत्र धाने. मी राहिलं पिंपळगोरमध्ये सुदर्शन चौकात मी राहिलं आहे. तर आम्ही बाजी प्रभू ढोलताशा पथक गोरेगाव मुंबई त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आम्ही. तर आमची आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी त्यांना आम्ही बोलवलं होतं. तर आम व्यवस्थित सगळं मिरवणूक वगैरे झाली, सगळं पार पडली मिरवणूक वगैरे, मस्त आनंद लुटला. लेडीजनी आनंद लुटला, बारक्या पोरांनी आनंद लुटला, व्यवस्थित वाजवलं त्यांनी. सकाळी त्यांची दुर्घटना घडली. तुम्हाला कधी कळलं? आम्हाला पहाटे कळलं की दरीत त्यांची बस कोसळून त्यांची दुर्घटना घडली. आम्ही घटनास्थळी सगळेजण जसं आम्हाला कळलं की आम्ही त्या ठिकाणी पोचलो. त्या ठिकाणी पोचून आम्हाला पण थोडं दुःख झालं, खूप वाईट वाटलं, मनाला लागली खूप गोष्ट. होतं की दरवर्षी आम्ही त्यांनाच वाजवण्यासाठी बोलवणार होतो. तर इतकं सुंदर त्यांनी वाजवलं होतं की सगळ्यांचे मनं जिंकले होते त्यांनी. किती तास कार्यक्रम सुरू होता? आमचं काय 2-2.5 तास कार्यक्रम सुरू होता. 7 चालू केलं होतं, 10 समाप्त केलं. नंतर त्यानंतर भोजन वगैरे ठेवलं होतं त्यांच्यासाठी. भोजन वगैरे करून ते निघाले होते, त्यांच्या मुंबईकडे निघाले होते. किती 11:30 निघाले होते. 12:30 निघाले होते. रात्री 1:30 हां.